नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सोल्यूशन चॅप्टरच्या अंतर्गत क्वालिगेटिव प्रॉपर्टी हा भाग पाहत आहोत। हे क्वालिगेटिव प्रॉपर्टी पाहत असताना काल आपण डेफिनेशन पाहिली क्वालिगेटिव प्रॉपर्टी म्हणजेच काय, ओके। आणि आज आपण त्या क्वालिगेटिव प्रॉपर्टीचं म्हणजे चार ज्या क्वालिगेटिव प्रॉपर्टी आहेत त्यामध्ये रेड्यू लोअरिंग ऑफ हायपर प्रेशर्स, एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट, डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट आणि ऑस्मॉटिक प्रेशर्स, त्यापैकी पहिली क्वालिगेटिव प्रॉपर्टी आपण पाहणार आहोत ती म्हणजेच रिलेटिव लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर्स, रिलेटिव लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर्स और लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर असं पण म्हणू शकतो आपण। रिलेटिव लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर्स किंवा वेपर प्रेशर असं सुद्धा म्हणू शकतो, सॉरी लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर्स। मग रिलेटिव लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर्स ही कन्सेप्ट किंवा हा कन्सेप्ट समजून घेण्यासाठी तुम्हाला वेपर प्रेशर म्हणजेच काय पाहावं लागते, म्हणजे ही क्वालिगेटिव प्रॉपर्टी आपल्या पहिली क्वालिगेटिव प्रॉपर्टी पाहायची आहे। पुस्तकामध्ये नवीन बुक्समध्ये रिलेटिव शब्द दिला नाही, फक्त लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर दिला, परंतु जे ओल्ड बुक्स होते त्यामध्ये रिलेटिव शब्द आहे, ठीक आहे, त्यामुळे त्यालासुद्धा विसरून चालणार नाही। तर लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर ही पहिली क्वालिगेटिव प्रॉपर्टी आहे ज्यांचा सिम्बॉल आहे डेल्टा पी। या पहिल्या क्वालिगेटिव प्रॉपर्टी आपल्याला माहिती सांगायची, ओके। पण ही सांगत असताना अगोदर वेपर प्रेशर्स म्हणजेच काय हे पाहू आपण। म्हणजे रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आपल्याला माहिती सांगायचीच आहे, परंतु वेपर प्रेशर म्हणजेच काय, लोअरिंग म्हणजेच कमी होणे, कमी होत राहणे, बरोबर, तो शब्द आपल्याला माहित आहे, परंतु वेपर प्रेशर म्हणजेच काय आणि रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरचा सिम्बॉल काय आहे डेल्टा पी, ओके। मग आता वेपर प्रेशर म्हणजे काय, तर वेपर प्रेशर म्हणजेच प्रेशर एक्झर्टेड ऑन द सरफेस ऑफ लिक्विड्स, ऑन द सरफेस ऑफ लिक्विड कॉल्ड वेपर प्रेशर्स, कॉल्ड वेपर प्रेशर्स। मग वेपर प्रेशरची व्याख्या काय आहे, तर वेपर प्रेशरची व्याख्या अशा प्रकारची आहे, तर प्रेशर एक्झर्टेड ऑन द सरफेस ऑफ लिक्विड्स, म्हणजेच प्रेशर कुकर पाहिला असेल तुम्ही, प्रेशर क्रिएट कशावर होतो, लिक्विडच्या सरफेसवर, म्हणजे असं प्रेशर जे लिक्विडच्या सरफेसवर, सॉलिडच्या सरफेसवर राहील का, नाही राहणार, ओके। मग प्रेशर एक्झर्टेड ऑन सरफेस ऑफ लिक्विड कॉल्ड वेपर प्रेशर्स, ती वेपर प्रेशरची व्याख्या झाली। आणि लोअरिंग म्हणजे त्याच्यामध्ये चेंज होणे म्हणजेच काय, त्यासाठी आपण सिम्बॉल काय यूज केला, डेल्टा पी म्हणजे प्रेशर म्हणजे चेंज, प्रेशरमध्ये चेंज म्हणजे लोअरिंग, आणि वेपर प्रेशर म्हणजेच काय ते आपण माहिती पाहिली, ठीक आहे, डेफिनेशन पाहिली। आता हे होत असताना आपल्याला वेपर प्रेशर, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर चाललेलं आहे, आपण व्याख्या पाहिली, ठीक आहे, ती व्याख्या झाल्यानंतर आपल्याला आता वेपर प्रेशरची व्याख्या पाहिली आपण, ती वेपर प्रेशरची व्याख्या आपण पाहिल्यानंतर समोर आपल्याला पार्ट म्हणजेच लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इकडं जायस, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर्स। तर लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरमध्ये आपण हिथं व्याख्या झाली, प्रेशर पाहिलं, वेपर प्रेशर पाहिलं, आता लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरमधला पार्ट कोणता आहे मला सांगा, डेल्टा पी म्हणजेच काय, डेल्टा पी म्हणजेच P1 स्टँडर्ड मायनस P1, ठीक आहे। मग डेल्टा पी म्हणजे काय, चेंज, तर चेंज म्हणजेच कोणता चेंज आहे तो, तर तो चेंज म्हणजे वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट आणि हा वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट। मग डेल्टा पी काय आहे, डेल्टा पी ते आहे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर्स, तो वरचा कन्सेप्ट, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर हा कन्सेप्ट आहे, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर म्हणजे काय, डेल्टा पी। मग पी वन स्टँडर्ड याला काय म्हणायचं, तर हा जो आहे तो वेपर प्रेशर्स ऑफ प्युअर सॉल्व्हंट, हा वेपर प्रेशर आहे पी वन स्टँडर्ड्स।
तो वेपर प्रेशर कशाचा आहे, प्युअर सॉल्व्हंटचा. ओके, त्यानंतर पी वन, तर पी वन सुद्धा काय आहे, वेपर प्रेशर्स, वेपर प्रेशर्स ऑफ सॉल्व्हंट्स, वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट. म्हणजे डेल्टा पी काय आहे, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर्स. पी वन स्टँडर्ड काय आहे, वेपर प्रेशर्स ऑफ प्युअर सॉल्व्हंट. आणि पी वन काय आहे, तर वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट. सॉल्व्हंट प्युअर सॉल्व्हंट फरक आहे. सॉल्व्हंट खूप असतात, परंतु प्युअर सॉल्व्हंट हे काही प्रमाणामध्येच आहेत. ओके, आता ह्या गोष्टी झाल्या. आता यालाच आपण असं करू शकतो, डेल्टा पी अपॉन पी वन डिवाइड बाय पी वन स्टँडर्ड मायनस पी वन अपॉन पी वन. थोडक्यात काय केलं आपण, दोन्हीकडे पी वन पी वननं मल्टिप्लाय केलं, यालासुद्धा मल्टिप्लाय केलं, यालासुद्धा मल्टिप्लाय केलं, म्हणजे असं होईल तो. ठीक आहे, मग आता डेल्टा पी म्हणजेच काय, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. म्हणजेच काय, इट इज डिफरन्स बिटवीन वेपर प्रेशर्स ऑफ प्युअर सॉल्व्हंट अँड वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट्स. व्हॉट इज डेल्टा पी, डेल्टा पी इज नथिंग बट द लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर्स. सो इट इज नथिंग बट द डिफरन्स बिटवीन वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट अँड वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट. प्लीज कीप इट दिस माइंड्स. नाव आता काय करायचं, यामध्ये पी वननं याला मल्टिप्लाय, सॉरी डिवाइड केलं, इथंसुद्धा डिवाइड केलं, टर्म अशी झाली. टर्म अशी झाल्यानंतर एक कॉन्सेप्ट आपण इथं त्याला एक्सप्लेन करू शकतो, किंवा आपण डायरेक्ट रिलेशन लिहू शकतो, हा सर्व इक्वल टू होतो. ठीक आहे, आणि इक्वल टू झाल्यानंतर हा इक्वल आहेच, हा इक्वल झालाच, असं रिलेशन तयार झालं. आणि हे जे तयार झालं याला काय म्हणायचं, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरचा जो फायनल एक्सप्रेशन आहे, ठीक आहे, त्या प्रकारचं आहे. आणि हे सर्व इक्वल टू कशासाठी असतो, हा एक्स टू, काय इक्वल टू असतो, एक्स टू. एक्स टू काय आहे, मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. ओके, तर लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर म्हणजेच काय, डेल्टा पी अपॉन पी वन इज इक्वल टू पी वन स्टँडर्ड मायनस पी वन अपॉन पी वन स्टँडर्ड्स. ओके, तर यामध्ये हा कन्सेप्ट, सॉरी, पी वन स्टँडर्ड, पी वन स्टँडर्ड आहे. डेल्टा पी अपॉन पी वन स्टँडर्ड इज इक्वल टू पी वन स्टँडर्ड मायनस पी वन अपॉन पी वन स्टँडर्ड इज इक्वल टू एक्स टू. त्याला मल्टिप्लाय कशानं करायचं, पी वननं न करता पी वन स्टँडर्डनं करायचं. ओके, पी वननं न करता पी वन स्टँडर्डनं मल्टिप्लाय करायचं. डेल्टा पी अपॉन पी वन स्टँडर्ड इज इक्वल टू पी वन स्टँडर्ड मायनस पी अपॉन पी वन स्टँडर्ड्स इज इक्वल टू एक्स टू. ओके, थोडं इथं लक्ष द्या, हा पी वन नसून पी वन स्टँडर्ड आहे. ठीक आहे, पी वन स्टँडर्ड याला मल्टिप्लाय करायचं, याला, सॉरी, डिवाइड करायचं, यालासुद्धा आणि यालासुद्धा डिवाइड करायचं. माझ्याकडून मल्टिप्लाय शब्द जात आहे, परंतु मल्टिप्लाय नसून तो डिवाइड फॉर्ममध्ये आहे, आलं लक्षात. तर हे जे सूत्र झालं, किंवा हा जो पार्ट झाला, तर हे सर्व काय झालं, हे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर्स. नाव नेक्स्ट आर्टिकल्स. यामध्ये आता आपल्याला रिलेशन बिटवीन मोलार मास ऑफ सोल्यूट, ओके, रिलेशन बिटवीन मोलार मास ऑफ सोल्यूट अँड लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर्स. रिलेशन बिटवीन मोलार मास ऑफ सोल्यूट अँड लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर्स, हा कन्सेप्ट पाहायचा आपल्याला आता. ओके, तर हा कन्सेप्ट पाहत असताना आपल्याला एक कन्सेप्ट माहीत आहे, यासाठी आपल्याला दोन भाग करावे लागतील. ठीक आहे, तर आपल्याला हा कन्सेप्ट क्लिअर करायचा आहे, आणि करत असताना, समजून घेत असताना तुम्हाला डिटेल त्याबद्दलची माहिती मिळणं गरजेचे आहे. ओके, तर यामध्ये पहा, आता आपल्याला माहीत आहे डेल्टा पी अपॉन पी वन स्टँडर्ड इज इक्वल टू पी वन स्टँडर्ड मायनस पी वन अपॉन पी वन स्टँडर्ड्स. ओके, अशा प्रकारचा पार्ट आहे. डेल्टा पी अपॉन पी वन स्टँडर्ड इज इक्वल टू पी वन स्टँडर्ड मायनस पी अपॉन पी वन स्टँडर्ड्स. आता याच्यानंतर आपल्याला जो कन्सेप्ट पाहायचा आहे, इथं काय करायचं आपल्याला, एक्स टू. ओके, तर हा एक्स टू आहे. तर एक्स टू लिहिल्यानंतर आपल्याला माहीत आहे, आता
यामध्ये काय करायचं हे तर ऑलरेडी सूत्र माहिती आहे. आता मोलार मास बदल पाहायचं. मोलार मास पाहताना आपल्याला माहिती आहे एक्स टू म्हणजे काय, तर एक्स टू म्हणजेच एन टू अपॉन एन वन प्लस एन टू. मग हे रिलेशन का आलं कसं आलं, तर हा मोल फ्रॅक्शन आहे. हा काय मोल फ्रॅक्शन, मोल फ्रॅक्शन इक्वल टू मोल ऑफ सोल्यूट, मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट इक्वल टू मोल ऑफ सोल्यूट अपॉन समेशन ऑफ ऑल पार्टिकल इन्वॉल्व इन इट. आता यामध्ये एन वन काय होणार आहे, तर एन वन आहे डब्ल्यू वन अपॉन एम वन. मग एन वन त्यानंतर मग यामध्ये एन वन काय आहे, तर एन वन काय आहे ते आपण नंतर सांगणारच आहोत. तर एन टू इज इक्वल टू डब्ल्यू टू अपॉन एम टू. ठीक आहे, हे झाला इक्वेशन वन. ओके, मग एन वन एन टू काय आहे ते आपण एक एक्सप्लेन करू. यामध्ये एन वन जे आहे ते आहे मोल ऑफ सॉल्व्हंट, एन टू जे आहे ते आहेत मोल ऑफ सोल्यूट. ठीक आहे, त्यानंतर डब्ल्यू टू आहे मास ऑफ सोल्यूट, डब्ल्यू वन आहे ते आहे मास ऑफ सॉल्व्हंट. ओके, त्यानंतर हे झाल्यानंतर एम वन सॉरी एम टू जो आहे तो मोलार मास ऑफ सॉल्व्हंट. ओके, त्यानंतर एम वन जे आहे ते मोलार मास ऑफ सॉल्व्हंट्स. लक्ष द्या इकडं, आपण हा फॉर्म्युला आपला पहिलाच रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर्स. मग आपलं काय करायचं, रिलेशन बिटवीन मोलार मास ऑफ सोल्यूट अँड लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर्स असं दाखवायचं. ओके, किंवा मोलार मास ऑफ सोल्यूट म्हणण्यापेक्षा मोलार मास अँड लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर अशा प्रकारचा आहे तो पार्ट. मग हे तर आपल्याला पहिलं माहीत आहे एक्स टू इज इक्वल टू, हे नवीन आहे आपल्यासाठी एन टू अपॉन एन वन प्लस एन टू. परंतु मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट इज इक्वल टू मोल ऑफ सोल्यूट अपॉन समेशन ऑफ मोल ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट्स अशा प्रकारचं. मग एन वन काय, तर एन वन आपण सांगितलं मोल ऑफ सॉल्व्हंट. जिथं वन असेल वन ते सॉल्व्हंटसाठी, जिथं टू असेल तो सोल्यूटसाठी. म्हणजेच हा जो वन असेल आपण वन कशासाठी यूज केला, सफिक्स सॉल्व्हंटसाठी. टू कशासाठी यूज केला, सोल्यूटसाठी. ठीक आहे, वन सॉल्व्हंटसाठी आणि टू सोल्यूटसाठी. काय केलं आपण, वन जो आहे तो कशासाठी यूज केला आपण, सॉल्व्हंटसाठी. आणि टू जो आहे तो कशासाठी यूज केला, सोल्यूटसाठी. ओके, नाव आता यामध्ये एन वन, एन म्हणजेच काय मोल. मग मोल ऑफ इथं वन आल्यामुळं सॉल्व्हंट्स, इथं एन टू आहे. ठीक आहे, एन म्हणजेच काय मोल, टू कशासाठी आहे, सोल्यूटसाठी आहे. डब्ल्यू आहे, डब्ल्यू म्हणजेच काय मास, आणि टू आलं म्हणजेच काय सोल्यूट. डब्ल्यू वन आहे, वन डब्ल्यू म्हणजेच काय मास, आणि वन आला म्हणजेच काय सॉल्व्हंट. आपण सांगितलं वनसाठी सॉल्व्हंट टूसाठी सोल्यूट. त्यानंतर एम टू आहे, आता डब्ल्यू आणि एममध्ये फरक काय, एम म्हटल्यानंतर मोलार मास आणि डब्ल्यू म्हटल्यानंतर मास, हे लक्षात घ्या. एम मोलार मास ऑफ सोल्यूट, टू कशासाठी आहे सोल्यूटसाठी. एम वन मोलार मास ऑफ सॉल्व्हंट्स, एम असेल तर मोलार मास, डब्ल्यू असेल तर मास. विद्यार्थी मित्रांनो लगेच लक्ष द्या, जर एन असेल तर मोल आणि एन वन असेल तर मोल ऑफ सॉल्व्हंट, एन टू असेल तर मोल ऑफ सोल्यूट. ओके, नाव डब्ल्यू असेल तर मास, मग डब्ल्यूच्या खाली सफिक्सलामध्ये वन असेल तर मास ऑफ सोल्यूट सॉरी सॉल्व्हंट, आणि डब्ल्यूच्या खाली टू असेल तर मास ऑफ सोल्यूट, आणि वन असेल तर मास ऑफ सॉल्व्हंट. म्हणजे वन हे जेव्हा सफिक्स खाली बेसमध्ये येईल तेव्हा ते सॉल्व्हंटसाठी असतो, टू जेव्हा येणार ते सोल्यूटसाठी असतो. डब्ल्यू जेव्हा सिम्बॉल यूज करतो तो मास असतो, एम सिम्बॉल यूज करतो तो मोलार मास असतो, एन सिम्बॉल स्मॉल एन यूज करतो तो असतो मोलसाठी, आणि जेव्हा आपण एक्स यूज करतो तो आहे मोल फ्रॅक्शनसाठी. मग तुमच्या लक्षात आलं बेस असेल वन तर तो सर्व सॉल्व्हंटसाठी आहे, बेस असेल टू तर सर्व. आता हा वन वन इथं वन, हे सर्व सॉल्व्हंटसाठी आहेत. इथं आपण सॉल्व्हंट, इथं सॉल्व्हंट आहे, इथं सॉल्व्हंट आहे.
बेस टू असेल तर सोल्यूट, बेस टू आहे सोल्यूट, बेस टू आहे सोल्यूट. ओके नाव आता आपल्याला काय करायचं, हे इक्वेशन टू इक्वेशन थ्री, ठीक आहे, याला इक्वेशन वन म्हणू, याला टू म्हणू, याला थ्री म्हणू आणि याला फोर म्हणू. ठीक आहे, तर आपलं काय करायचं, आपल्याला या दोघाला इक्वेशन म्हणण्यापेक्षा पुट इन इक्वेशन टू, म्हणजे दोन्हीसुद्धा इक्वेशन टूमध्ये पुट करायचं, म्हणजे हा सुद्धा काय करायचं आपला इक्वेशन टूमध्ये पुट करायचं, म्हणजेच काय होईल हा एक्स टू इज इक्वल टू, तर एन टू अपॉन एन वन प्लस एन टू तर आहेच, मग एन टूची किंमत किती आहे, तर एन टूची डब्ल्यू टू अपॉन एम टू. ओके, डब्ल्यू टू अपॉन एम टू हे कॅपिटल आहेत, लक्षात घ्या. त्यानंतर ओके त्यानंतर आता आपल्याला एन वनची किंमत लिहायची, एन वनची किती आहे डब्ल्यू वन अपॉन एम वन प्लस एन टूची किती आहे डब्ल्यू टू अपॉन एम टू, डब्ल्यू टू अपॉन एम टू. मग हे का आलं, एन वनची किंमत हेच का आलं डब्ल्यू वन अपॉन एम वन, तर मोल असतो, मोल म्हणजेच काय मास अपॉन मोलार मास, एन का आहे मास, म्हणजे मोल शब्द, मोल जो कन्सेप्ट आहे, मोल कशासाठी असतो, मोल लिहिताना आपला काय करत असतो, इकडे पहा मोल सिम्बॉल काय आहे एन, याचा फॉर्म्युला काय आहे मास अपॉन मोलार मास. मला सांगा मासचा सिम्बॉल काय आहे डब्ल्यू आणि मोलार मासचा काय आहे एम आणि मोलचा काय आहे एन. जर तुम्ही इथं वन घेत असाल तर इथं वन घ्या, इथं वन घ्या. ओके, जर तुम्ही इथं टू घेत असाल तर इथं टू घ्या, इथं टू घ्या. ओके, मोल सिम्बॉल काय आहे एन, लक्षात घ्या इकडे मोल सिम्बॉल काय आहे एन, कन्सेप्ट काय आहे, फॉर्म्युला काय असा मास अपॉन मोलार मास, माससाठी सिम्बॉल काय असतो डब्ल्यू, मोलार माससाठी सिम्बॉल काय असतो एम. यावरून तुम्हाला कन्सेप्ट सर्व लक्षात येतील, प्रयत्न करायचा लक्षात ठेवायचं. ठीक आहे, मग आता आपल्याला रिलेशनकडे जायचं, मग हे त्याप्रमाणे झालं, एन वन इज इक्वल टू डब्ल्यू वन एम वन, एन टू इज इक्वल टू डब्ल्यू टू अपॉन एम टू. ओके, त्याप्रमाणे मग आता हे सर्व आपण इथं लिहिलं, आपल्याला दोन हे जे आहे इक्वेशन दोनमध्ये टाकायचं, परंतु हे करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, एन वन इज व्हेरी 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 ग्रेटर दॅन एन टू. आता या इक्वेशनमध्ये एन वन जे आहे तर व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन एन टू, म्हणजे एन वन जो आहे तो काय आहे एन टूपेक्षा खूप जास्त मोठा आहे, म्हणजे एन टूला इथं आपल्याला ड्रॉप करावं लागते, म्हणजे कसं होणार हे एक्स टू इज इक्वल टू डब्ल्यू टू अपॉन एम टू, एक्स टू इज इक्वल टू डब्ल्यू टू अपॉन एम टू डिवाइड बाय डब्ल्यू वन अपॉन एम वन. आणि प्लसमध्ये आपण हे घेतलं नाही, इथं प्लसमध्ये आपण हे लिहिलं नाही एन टूसाठी. मग काही जणांचा प्रश्न असेल, आपण डब्ल्यू टू अपॉन एम टू घेतलं, खाली डब्ल्यू वन अपॉन एम वन घेतला, ओके, प्लस ही टर्म का नाही घेतली, किंवा हे जे डब्ल्यू टू अपॉन एम टू का नाही घेतला तो, आणि हा इथं वर का घेतला. मला सांगा, एखादी गोष्ट खूप मोठी आहे, समजा एक कोटी आहे, एक कोटीमध्ये एक रुपया जर टाकला तर आपण ओव्हरऑल काय म्हणतो, एक कोटीच म्हणतो, एक रुपयाला व्हॅल्यू तिथं कमी आहे, म्हणजे ॲडिशन करताना मोठ्या संख्या जी असते त्याचं व्हॅल्यू जास्त असते, आणि त्याच्या तुलनेत जर एखादी खूपच छोटी संख्या असेल आपण त्याला निग्लेक्ट करतो. हे झालं ॲडिशनमध्ये, मग तुम्ही इथं या एमध्ये असं निग्लेक्ट केलं, पण तुम्ही मसल वर का निग्लेक्ट केलं नाही एन टू, एन वन जर खूपच मोठा आहे तर एन इथं एन टू का निग्लेक्ट केलं नाही, का घेतलं. मला सांगा, कोणती टर्म जर एखादी न्युमरेटर डिव्हायडर यामध्ये आहे, म्हणजे समजा वर आहे घात, तर तो वर असेल न्युमरेटरमध्ये असेल तर त्यामध्ये त्या व्हॅल्यूला लिहावंच लागतं, त्या व्हॅल्यूला इथं लिहावं लागतं. प्लसमध्ये असेल त्याला आपण ड्रॉप करू शकतो, इथं न्युमरेटर डिनोमिनेटर याचा कन्सेप्ट आहे तेव्हा तो लिहिणं गरजेचं आहे, आणि तोच जर प्लसमध्ये असेल, प्लसमध्ये कोणी हा आहे, न्युमरेटर डिनोमिनेटरमध्ये हा दोन कन्सेप्ट आहेत, प्लसमध्ये हा आहे, तुम्ही सांगा न्युमरेटर डिनोमिनेटरमध्ये हा कन्सेप्ट पण येतो, परंतु अगोदर हा प्लसमध्ये येतो. ओके, तर हा प्लसमध्ये आल्यामुळे याला निग्लेक्ट केलं, इथं वर आहे, रेषेच्या वर आहे ह्या, म्हणून आपण याला इथं निग्लेक्ट करू शकलो नाही, कारण ही संख्या खूप छोटी आहे, खूप छोटी आहे आणि खाली खूप मोठी आहे,
तर याचा भागाकारावर परिणाम होणार आहे. इथं तुम्ही याला किप करणं किंवा तसंच ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे याला काय होईल आता हे डब्ल्यू टू कॅपिटल आहे पूर्ण डब्ल्यू टू अपॉन यम टू हा वर जाऊन कशाप्रकारे होईल यम वन अपॉन डब्ल्यू वन्स यम वन अपॉन डब्ल्यू वन याला तो अरेंज केली की असं होऊन जाईल. मग एक्स टूची किंमत किती आली ही आली. मग याच्यामध्ये मला सांगा मोलार मास आहे का नाही तर आहे. आपण म्हणलं ना मोलार मास यम टू आहे मोलार मास यम वन आहे. आपण सोल्यूटचं म्हणलं पण त्याला ड्रॉप केलं थोडंसं कंसामध्ये लिहिलं ठीक आहे. तर असं पण आपण रिलेशन दाखवू शकतो हे आहे. मग हे रिलेशन आता याच्यासोबत दाखवायचं इक्वेशन वनला अकॉर्डिंग टू इक्वेशन फर्स्ट. मग काय होईल फर्स्ट डेल्टा पी अपॉन पी वन स्टँडर्ड्स इज इक्वल टू पी वन स्टँडर्ड अपॉन पी वन अपॉन पी वन स्टँडर्ड्स एक्स टू इज इक्वल टू आता एक्स टू इज इक्वल टू काय आहे डब्ल्यू टू यम वन अपॉन यम टू डब्ल्यू वन्स. तर हे झालं काय रिलेशन्स कशामध्ये मोलार मास ऑफ सोल्यूट अँड लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर्स. ओके थँक्यू.